नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यातील अनेकांना स्पेलिंग पाठांतर करणं किंवा स्पेलिंग बनवणं खूप कठीण वाटतं आणि विशेषतः काही गोष्टी तर अशा असतात की आपण 100% कन्फ्यूज होतो की हे वापरायचं की हे वापरायचं. जसं की आजचा आपला जो विषय आहे तो आहे अर. जेव्हा आपण स्पेलिंगच्या शेवटी अर असा साऊंड ऐकतो त्यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होतं की ER लावायचं की OR लावायचा, कारण ER किंवा OR काहीही लावलं तरी त्या शब्दाला ते नाऊनमध्ये कन्वर्ट करतात. म्हणजे एखादी ॲक्शन करणारा असं मराठीमध्ये आपण म्हणू, ती कृती करणारा असं नाऊनमध्ये ते कन्वर्ट करतं. पण बऱ्याच मुलांचं होतं की ER आणि OR गोंधळ होतो. तो आजचा व्हिडिओ हा तुमचा गोंधळ दूर करण्यासाठीच आहे. पण त्याच्या अगोदर एक डिस्क्लेमर, कुठलीही ट्रिक ही 100% वर्क करत नाही आणि विशेषतः ते नियम नाही आहे, ती ट्रिक आहे. सो ट्रिक ही नेहमी तुमचं काम हलकं करतं. सो आजचा हा प्रयत्न जो आहे तुम्हाला ER आणि OR फरक समजवण्याचा आहे आणि तो समजला तर तुमच्यासाठी हे शेवटचा वर्डसुद्धा आहे जो कॉमेंट बॉक्समध्ये डेफिनेटली तुम्ही ट्राय करणार आहात. पण तत्पूर्वी आपण ट्रिकमधून समजून घेऊया की ER आणि OR आपला फरक नेमका कसा समजून घ्यायचा. सो बघा, ट्रिक नंबर 1, जनरली काय करायचं जेव्हा तुम्हाला अर हा आवाज येतो. आता इथे बघा, हेल्पर. आता जनरली काय होतं की तुम्ही जर अर साऊंड काढून टाकलात तर जो पहिला शब्द तुम्हाला दिसतो जसं की हेल्प, तर हेल्प ह्या शब्दाला एक स्वतंत्र अर्थ आहे. हेल्प म्हणजे मदत करणे. सो सिम्पली जेव्हा तुम्ही अर आवाज काढाल आणि तुम्हाला त्याच्या अगोदरचा शब्द हा त्याचा काहीतरी तुम्हाला सेन्स मिळेल त्यावेळी तुम्हाला ER लावायचं आहे. लक्षात आलं का? अर्थात तुम्ही म्हणणार मग हे इकडेच होतं का, इकडे होत नाही का, तर इकडेसुद्धा होणार आहे. पण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कसा विचार करू शकता. सो जसं आता बघा, प्रिंटर. सो प्रिंटरमधला अर हा आवाज काढून टाका, तुम्हाला काय ऐकायला येते? प्रिंट. प्रिंट म्हणजे छापणे, बरोबर. म्हणजे प्रिंटर म्हणजे छापणारा. म्हणजे ER हा आवाज तो नारा जो आपण मराठीमध्ये म्हणतो ना त्याच्यासाठी आपण वापरतो. सो प्रिंट आणि त्याला लावायचं आहे तुम्हाला ER. प्रिंटर, लक्षात आलं. रिपोर्टर, रिपोर्टर. अर साऊंड काढून टाका, रिपोर्ट. बरं, रिपोर्ट म्हणजे अहवाल देणे. मग रिपोर्ट शब्द, रिपोर्ट, अर, रिपोर्टर. लक्षात आलं का? सो ट्रिक नंबर 1 तुमच्या लक्षात आलेली आहे सगळ्यांच्या, की अर आवाज काढून टाकायचा. त्याच्या अगोदर तुम्हाला वाटलं अरे ही तर एक क्रिया आहे, तर त्याच्यापुढे तुम्हाला ER लावायचा आहे. ट्रिक नंबर 2 काय आहे तर लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही जो अर साऊंड काढता, जसं आता इथे बघा टीचर, आता टीचरमधला अर बाजूला काढा तर तुम्हाला येईल टीच. आत्ता तुमच्या किती या शब्दामध्ये लक्षात घ्यायचं आहे, हा जो शेवट आहे ना, या शेवटमध्ये 2 कन्सोनंट आहे, सी आणि एच. पण ह्या दोन्ही कन्सोनंटमधून एकच आवाज येतो आणि तो म्हणजे च. सो जेव्हा हे असे काही 2 कन्सोनंट डायग्राफ याला म्हणतात फोनिकच्या साऊंडमध्ये, सो असे जे शब्द आहेत ज्याच्यातून एकच आवाज निघतो, जसं की सी एच आहे, SH आहे, ओके, सो ज्याच्यामधून श साऊंड निघतो, सो अशावेळी तुम्हाला तिथे ERच लावायचं आहे. टीचर. जसं आता बघा, फिनिशर, फिनिश, श, ER लावायचं आहे, कारण ह्या 2 शब्दातून एकच आवाज निघतो, श. लक्षात आलं का? सो वॉशर, WASH ER. सो ट्रिक नंबर 2 लक्षात आली का सगळ्यांच्या, की शेवटी जर CH SH असे जर कन्सोनंट डायग्राफ आले तर तुम्हाला ER लावायचं आहे. ट्रिक नंबर 3, जर तुम्ही ब्लफर शब्द किंवा कॉलर शब्द तुम्ही ऐकताय तर तुमच्या लक्षात येत आहे का, ब्लफर शब्दामध्ये जर तुम्ही अर काढला तर ब्लफ शब्द हा असा आहे. सो जेव्हा कधीही शक्यतो, ब्लफ ही क्रिया आहे आणि ब्लफ शब्दाच्या पुढे दोन डबल एफ जर आले तर तुम्हाला ER लावायचं आहे. म्हणजेच थोडक्यात 2 कन्सोनंट जर तुम्हाला कुठल्या स्पेलिंगमध्ये दिसत असतील, जसं कॉलर, कॉल, तर डबल एल, 2 कन्सोनंट दिसत आहेत, तुम्हाला ER लावायचं आहे. सो
ER लावण्याचे हे काही ट्रिक्स लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. आत्ता आपण येऊया ORकडे. आता ER कसं लावायचं कळलं, पण मग OR कसा लावायचा, त्याची काही ट्रिक्स आहेत का? तर बघा, ट्रिक नंबर 1, शक्यतो म्हणजे 99% केसेसमध्ये असं होईल, जेव्हा एखाद्या शब्दाचं व्हर्बचं एंड ट शब्दाने होईल, ट ट ट आणि टच्या पुढे अर अहा आवाज येतो आहे, जसं की ॲक्टर, इन्स्पेक्टर, सेक्टर, लक्षात आलं. सो क क आणि ट असा साऊंड येईल, त्यावेळी तुम्हाला शक्यतो ओआर लावायचा आहे. याला अपवाद आहेत, मी म्हणणार नाही की याला अपवादच नाही, लाईक कॅरेक्टर, लक्षात आलं. पण कॅरेक्टर हा शब्द जो आहे तो व्हर्ब नाही आहे, लक्षात घ्या, तो एक नाऊनच आहे. सो ॲक्ट, ॲक्ट. सो सिटी आला आहे, क आणि ट, सो ओ आर लावा, ॲक्टर. सो सिम्पल. इन्स्पेक्टर, इन स्पे, आता हा ट, त्याला ओ आर लावा, इन्स्पेक्टर. सो तुमचं फोकस ट आहे, इन्स्पेक्टर. सेक्टर, लक्षात आलं का? सो सिम्पली तुम्ही ट साऊंडला जर बघताय तर तुम्हाला ओ आर, लाईक ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टर, लक्षात आलं. सो ट आला की तुम्हाला ओ आर लावायचं आहे. ह्याला अपवादात्मक काही इकडे असू शकतील, पण ते सरावाने आणि अनुभवाने तुम्हाला समजायला सुद्धा लागेल. ट्रिक नंबर 2 ही खूप महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळा काय होतं, मुलांना कन्फ्यूज होतं ER की OR मध्ये, त्यावेळी एक अजून एक ट्रिक महत्त्वाची काय माहिती आहे का, हा जो अर आवाज आहे, जसं आता इथे मोटर, मिरर, ह्युमर असे शब्द आहेत. आता मोटर सगळ्यांना माहिती आहे. सो जर तुम्ही शब्दाचा अर साऊंड काढलात ना, तर अर साऊंड काढल्यानंतर जर सुरुवातीचा जो भाग राहील त्याचा विशेष काही सेन्स नसेल, तुम्हाला काही सेन्स लागणार नाही की हे व्हर्ब आहे का काय, तर शक्यतो तुम्हाला त्यावेळी ओ आर लावायचं आहे. आता मी काय म्हणतो आहे ऐका इकडे, मोटर. सो आता मोटरमधला जर तुम्ही अर बाहेर काढला तर तुम्हाला काय येईल, मोट. आता मोठ हा काही नाही आहे, ह्याचा अर्थ नाही आहे. सो मोट अर, मोटार, लक्षात आलं का? पण तीच गोष्ट जर तुम्ही इकडे कुठे बघितलीत, टीचर, अर काढला तर टीच म्हणजे शिकवणे, प्रिंटर, अर काढला तर प्रिंट, हेल्पर, अर काढला तर हेल्प, ह्या सगळ्यांना मिनिंग आहे, पण ओ आरमध्ये हा मिनिंग येत नाही. जसं आता बघा, मिरर, मिरर म्हणजे आरसा सगळ्यांना माहिती आहे. आता अर शब्द काढून टाका तर तुम्ही म्हणा मिर, मिर, बरोबर. सो आता मिर शब्दाला काही मिनिंग नाही आहे. सो जेव्हा पहिला शब्द ह्याला काही मिनिंग लागत नाही आहे, त्यावेळी तुम्हाला ओ आर लिहायचं आहे. हे खूप महत्त्वाची ट्रिक आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये ह्युमर, ह्युमर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, विनोद. सो ह्यूम, ह्यूम शब्दाचं काही मिनिंग लागत नाही, सो ह्युमर. सो या पद्धतीने तुम्ही ओ आरला समजून घेऊ शकता. ही एक खूप चांगली ट्रिक आहे ओ आर समजून घेण्याची. ट्रिक नंबर 3, बऱ्याच वेळा काय होतं, आता इथे बघा, एडिटर, व्हिजिटर. सो जेव्हा शक्यतो इट हा शब्द लागतो शेवटी स्पेलिंगचा, लाईक एडिट, ए डिट. सो तुम्ही बघताय इट. सो जेव्हा शक्यतो इट शब्द लागेल त्यावेळी तुम्हाला ओ आर लिहायचा आहे, एडिटर. ओके, लाईक क्रेडिटर, सो इट, क्रेडिटर, ओ आर लिहायचं आहे. ओके, जसं व्हिजिटर, व्ही झी ट, व्हिजिट अँड व्हिजिटर, सो इट. सो आय होप ER आणि ओ आरला तुम्ही समजून घेतला असेल. अर्थात कुठलीही ट्रिक 100% वर्क करणार आहे मलाही माहिती आहे, त्याला काही अपवादसुद्धा असू शकतील जे तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये डेफिनेटली सांगू शकता, कारण इतरांना तुमच्या कॉमेंट्स केलेल्या शब्दांचा फायदा होऊ शकेल. अर्थात ते करण्यापूर्वी तुमच्यासाठीसुद्धा एक शब्द दिला आहे, रिफ्लेक्टर, ज्याला आपण परावर्तक म्हणतो, जे एखाद्या गोष्टीला परावर्तित करतं. सो रिफ्लेक्टर, याच्यामध्ये री, फ्ले आणि क्टर. सो आता तुम्हाला ह्या क्टर अरला याच्यात ER लागेल की ओ आर लागेल हे समजून घ्यायचं आहे, आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं आन्सर जरूर लिहायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, मित्रांमध्ये शेअर करायचं आहे.
सबस्क्राईब तर तुम्ही केलंच असेल, आणि हो, असे व्हिडिओज सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विशेषतः तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारख्या अनेकांना या गोष्टीचा फायदा होईल. धन्यवाद.